नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगलीत दोन गटात हाणामारी, चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात मारामारीसह ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल। दुकानासमोर दुचाकी लावण्याच्या शुल्लक कारणावरून मारामारी झाली, यामध्ये तिघे जखमी झाले आहेत। गारपीट चौकात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली। या प्रकरणी चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात मारामारीसह ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत आदर्श देवानंद कांबळे व 19 राहणारे इंदिरनगर झोपडपट्टी सांगली यांनी फिर्याद दाखल केली आहे। आदर्शसह त्याचा मित्र जीवन घाडगे, मावसभाऊ राहुल शिंदे हे जखमी आहेत। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। नारायण आपटे, कविता आपटे व त्यांच्या दोन नातेवाईक महिला अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, राहुल घाडगे याचे संशयित आपटे याच्या बिल्डिंगमध्ये कपड्याचे दुकान आहे। दुकानासमोर वाहने पार्किंग करण्याच्या राहुल व आपटे यांच्यात वाद आहे। आदर्श कांबळे हा त्याचा भाऊ राहुल शिंदेला दुचाकीवरून घेऊन कपडे आणण्यासाठी राहुलच्या दुकानात गेला होता। त्याने दुकानासमोर दुचाकी लावल्यानंतर आपटे याने इथे गाडी लावायची नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली। यावरून त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला। या वादातून आपटेसह चारही संशयितांनी काठी व फरशीने हल्ला केला। यामध्ये आदर्शसह तिघे जण जखमी झाले। अनपेक्षित घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला। लोकांनी मोठी गर्दी केली। अर्धा तास मारामारी सुरू होती। विश्रामबाग पोलिसांना याची माहिती मिळताच ते दाखल झाले। रात्री उशिरा आदर्श कांबळे याची फिर्याद घेण्यात आली। त्यानुसार आपटेसह चौघांविरुद्ध मारामारी व ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।